नमस्कार कारवार कोंकणी न्यूज चैनल तुमगेले स्वागत आज पळयात आयचे मुख्य खबरो। बिहार विधानसभा आणि मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाला विजय आणि कारवारात बीजेपीला विजय व्यवस्थव। गोयच्यान कारवारात बेकायदेशीर सोरो घेण्याची कारीत 1,45,000 सोरो जप्त। कारवार समुद्र किनाऱ्यावर आशिल्या ड्राय होटल्या फाटल्या गार्डनात सुमार 6 फुटाचा हार। या वर्षात दिवाळी साजरी करताना स्थानिक वस्तू खरेदी करून स्थानिक उद्योगांना पाठिंबा देऊ जाय कामगार आणि साखर जिल्हा वस्तुवारी मंत्री शिवराम हेबार। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 21 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आता सविस्तर खबर। बिहार विधानसभा आणि मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाला विजय आणि आज कारवारात बीजेपीला विजयोत्सव। बिहार राज्य तसेच गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटकचे दोन विधानसभा क्षेत्र आशिल्या राजराजेश्वरी आणि शिरा भितर बीजेपी विजय झाल्याबद्दल कारवार बीजेपी कार्यकर्त्यांनी शहराच्या सविता सर्कलाकडे ताली वाजवून विजयोत्सव साजरा केला। बीजेपी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणून एकमेकांना मिठाई देऊन विजयोत्सव साजरा केला। या संदर्भात बीजेपी नगराध्यक्ष नागेश कुर्डेकर, ग्रामीण अध्यक्ष सुभाष गुनगी, कारवार नगरसभा अध्यक्ष नितिन पिकले, जिल्हा बीजेपी उपाध्यक्ष नयना निलावर, नगरसभा सदस्य व इतर बीजेपी पदाधिकारी आणि कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित आशिले। ಹಿಂದಿನ ಈ ಉಪಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ತನ್ನ ವಿಜಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದೆ। ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ಜನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತದೆ। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ತಮ್ಮ ಮತವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಇದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ಒಂದು ಕಡೆ ಬಂದು ವಿಜಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ भारतीय जनता पार्टी उपचुनाव एरू क्षेत्र सहित भारतीय जनता पार्टी साधि है बहुत खुशी आगता है बीजेपी मई आगता है अदे रीति नम संसद सहित विजय आगता है पुलिस सभी कारवार समुद्र किनाऱ्यावर आशिल्या ड्राय होटल्या फाटल्या गार्डनात सुमार 6 फुटाचा हार अरण्य अधिकारीने धरलो। गोयच्यान कारवारात बेकायदेशीर घेऊन येऊची एक कार मादाळी टेकनाक्याचेर आडून कारीत आशिल्या भारतीय बनावटीचो 1,45,000 रुपयाचो सोरो जप्त केलो। या चेकनाक्याचेर कारवारचे अबकारी निरीक्षक पी के हलदणकर व तेमगेल सहकाऱ्यांनी धाड घातली। कारीच्या फाटली शिटार झाकून दोडिलो सोऱ्या बाटली अबकारी निरीक्षकांक दिसून आले। तपासाक कार थांबेनाका कारीत आशिल्या चालकान पळ काढलो। पकडिलो माल आणि जप्त केली कार मादाळी चेकनाक्यावेल्या अबकारी खात्याच्या ताब्यात आसा। या वर्षात दिवाळी साजरी करताना स्थानिक वस्तू खरेदी करून स्थानिक उद्योगांक पाठिंबा देऊ जाय असे कामगार आणि साखर जिल्हा वस्तुवारी मंत्री शिवराम हेबार यांनी सांगले। तेमी मुनगोडच्या पुण्यकोटी गिड्डू गो सेवा केंद्राच्या वतीन मंगळवारा आयोजित केल्या गो पासून मिळच्या उत्पन्नाचे उद्घाटन आणि प्रोत्साहन कार्यक्रमात उलयले। या कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्य रवी गौडा पाटील, भाजपा अध्यक्ष नागभूषण हावमणी,
प्रमुख गुडप्पा कातोर उमेश बिजापुर सेवा केन्द्र सदस्य पदाधिकारी उपस्थित आशिले। प्रत्येकाले स्वप्न होता कि आपल्याले एक घर उरू जाए दालान आईची महागाई दिवसाक घर घेवचे सोडा पण एक साधा जमीन घेवचाक बीन मध्यम व त्याची सकल आशिल्या मनशाक ना जाऊन गेला। शहरात कुली नोकरी करून जीवन करतले प्रत्येक महिन्याक भाड दिताना तेमका तेमगेल स्वतः घराचे विचार बडा येता। सरकारच्या विविध योजना आणि स्थानिक विकास प्राधिकार मुखांतर एक घर मिळची आशा आशिली ती भी बहुतेक लोकांक निराश झाली असा। विकास प्राधिकरण जिल्हा केंद्र कारवारात असा 1988 हजी तयारी केली दालान आतापर्यंत एक भी जागाचे मंजूर केलना। एक बाजून समुद्र आणि एक बाजून घनदाट जंगल आशिल्यान नवीन घर निर्माणाचे बांधकामाक जागाचे अडचण येवचे हे एक कारण तर असत। तसेच CRZ-चे नियम बीन हेका आड येता। काणकोण नगरपालिका क्षेत्राच्या देवबाग हांचे शेतात सुरू सोडिल्या 4 रस्ता हांचे भागडू देसाई हमगेल मालकीची 3 मशी विजेची धक्का लागून मरण पावली। काणकोण पशु संवर्धन कार्यालयाचे पशुवैद्यक हमी शव विच्छेदन केल्यानंतर त्या मशीक पुरले। काणकोण तालुक्यात हजी पहिले सुरू सोडिल्या कित्येक पाळी गुराक विजेचा धक्का लागून मरण पावली घटना घडिल असत। हजी कल्पना काणकोण वीज कार्यालयात काम करच्या वीज कर्मचाऱ्याक असा लोमकळत आशिले वीज वाहिन्या वेळीत बदल नाशिल्यान असे प्रकार घडते असा म्हण शेतकऱ्याले म्हणणे असा। वेळोवेळी वीज वाहिन्यांची तपासणी करचे आवश्यक असा असे मत हांचे शेतकऱ्यान व्यक्त केला। उत्तर कन्नड जिल्ह्यात 21 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। कारवारा 3, अंकोला 7, कुमटा 3, भटकळ 3, शिरशी 1, यल्लापूर 3 आणि मुणगोड 1 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 59 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवारा 8, अंकोला 1, कुमटा 8, होन्नावर 1, सिद्धापूर 1, मुणगोड 39 आणि हळ्याळ 1 कोरोना रुग्ण हॉस्पिटलातल्यान बरे जाऊन घेऊन डिस्चार्ज झाले। इतल्यान कारवार कोंकणी बातमीपत्र हंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट सुद्धा जरूर करा। कारवार कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।